मैडम एक विचारू का। विचार ना बेटा, काय विचारतेस? मैडम प्रक्षेपित व स्थानिक साधने म्हणजे काय? प्रक्षेपित व स्थानिक साधने वाहतूक व संदेश वाहनाची साधने पाठ वाचला का पूर्ण तू? आपला त्याचा अर्धा भाग झालाय। तर मग प्रक्षेपित आणि स्थानिक साधने म्हणजे ती मनोरंजनाची साधने आहेत। आता आपण ते पाहणार आहोत। आता तुला कंटाळा आला तर तू काय करते घरी? खेळते। आणि खेळून पण कंटाळा आला तर काय करते? टीव्ही पाहते। टीव्ही पाहते, मग टीव्ही पाहते ना तू, टीव्हीवर तुला हवं ते चॅनल तू लावू शकते। एकाच वेळेला तू वेगवेगळे कार्यक्रम पाहू शकते। एक चॅनल बदलवलं, कार्टून चॅनल झालं की सिरियलचं, सिरियलचं झालं की एखादी मूवी पण लावू शकते तू। तर ते कार्यक्रम आपल्याला दिसतात, ते आपल्या समोर का चालू असतात का? नाही नाही, मग ते आधी कुठेतरी शूट केलेले असतात, त्याला आपण चित्रित केलेले असे म्हणतो। ते आधी कुठेतरी शूट केलेले असतात आणि मग ते टीव्हीवर टेलिकास्ट केले जातात, म्हणजे प्रक्षेपित केले जातात, रेकॉर्ड करून शूट करून मग त्यांना दाखवले जातात किंवा लाईव्ह पण दाखवले जातात। पण ते दुसरीकडे कुठेतरी सुरू असतात, तर तिथून त्याचं थेट प्रक्षेपण होत असतं किंवा रेकॉर्ड करून ठेवून नंतर ते प्रक्षेपित केले जातात। म्हणजे आधी तयार करून ठेवलेले किंवा दुसरीकडे कुठेतरी होत असलेले कार्यक्रम आपल्याला जेव्हा टीव्हीवर सर्व ठिकाणी दाखवले जातात त्याला प्रक्षेपित साधने असे म्हणतात। आणि आता आपल्या गावामध्ये सर्वांना पाहण्यासाठी काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, असे कोणकोणते कार्यक्रम येतात बरं गावामध्ये? सर्कस येते, दादा दीदी डान्स करतात, बरोबर गणपतीच्या वेळेस डान्स करतात, कठपुतळीचा खेळ होतो, कठपुतळीचा बावल्यांचा खेळ होतो, दादा दीदी नाटिका सादर करतात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? पथनाट्य म्हणतो। तर पथनाट्य म्हणजे रस्त्यावर किंवा चौकामध्ये सादर केलेली नाटिका, त्याच्यामुळे काहीतरी संदेश दिला जातो, त्याचा मुख्य उद्देश असतो करमणूक करणे। आता पूर्वी की साधनं नव्हती मनोरंजनाची, टीव्ही सारखे, रेडिओ सारखे, की बटन दाबलं की आपल्या समोर, तर मग तेव्हा लोकांसाठी खास अशा जास्त करून असे कार्यक्रम सादर केले जायचे आणि तसेच शाहीर असायचे पूर्वी। आता शाहिरांचं प्रमाण तसं कमी झालेलं आहे, शाहीर यायचे आणि ते त्यांच्या लोकगीतातून त्या गावाची संस्कृती किंवा एखाद्या राजाविषयी किंवा तिथल्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीविषयी असे पोवाडा गाऊन गाणी गाऊन मग ते सादर करायचे। तर ते आपल्या समोर सादर करतात ना, तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्यांना प्रत्यक्ष पाहतो की टीव्ही सारखं पडद्यावर पाहतो? प्रत्यक्ष पाहतो, मग ते आपल्या समोर आपल्या स्थानावर होत असतात म्हणून त्यांना स्थानिक साधने असे म्हणतात। त्यांचं कुठूनही प्रक्षेपण होत नसतात, ते फक्त आपण तिथे उपस्थित लोकच पाहू शकतो, हा फरक आहे दोघांमध्ये। प्रक्षेपित साधने एकाच वेळेला अनेक लोक अनेक ठिकाणाहून पाहू शकतात, पण स्थानिक साधने त्या स्थानातीलच लोक पाहू शकतात। म्हणजे जसं की आपल्या गावात जर एखादं पथनाट्य होत असेल किंवा त्या भागामध्ये जेवढे लोक असतील तेवढेच लोक पाहू शकतात येऊन तिथे। आणि प्रक्षेपित साधन टीव्हीवरची सिरियल आहे, आपण इथं बसून तुझ्या मामाच्या गावाला तुझा मामा, तुझी मैत्रीण, तुझे काका सर्वजण एकाच वेळेला ती सिरियल बसून पाहू शकतात, म्हणजे हा फरक आहे दोघींमध्ये। परंतु प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद आणि टीव्हीवर पाहण्याचा आनंद यात फरक असतो की नाही? तू सर्कस पाहायला जातेस, सर्कस टीव्हीवर पाहायला मजा येते की प्रत्यक्ष पाहायला मजा येते? प्रत्यक्ष पाहायला। आणि तुला एखाद्या वेळेस जोकर असा सर्कस मध्ये असं शो दाखवतो ज्या होता पुढे येतो, तर तुम्हाला लहान मुलांना तो हातही देतो की नाही? हो। तेव्हा किती आनंद होतो? होतो ना। हो। मग हा फरक आहे, स्थानिक कार्यक्रमांमध्ये आपण कार्यक्रम प्रत्यक्ष पाहू शकतो। आता तुला जर वाटलं की आपल्या इथे पथनाट्य सादर करतायत, बाहेरचे दादा दीदी येऊन पथनाट्य सादर करतायत कॉलेजचे, मग तुला वाटलं की त्यांच्याशी बोलायचंय तुला, तर तू कार्यक्रम झाल्यानंतर बोलू शकते का त्यांच्याशी? हो, मी नक्कीच बोलू शकते। हा, तुला काही विचारायचं असेल तू त्यांना विचारू शकते का? हो हो, बरोबर। आणि तुला तू टीव्हीवर कोणकोणत्या सिरियल पाहते? भीमराव, शिवाजी महाराजांची सिरियल। हा, मग तू भीमराव पाहते, शिवाजी महाराजांची सिरियल पाहते, मग त्यातले जे कलाकार आहेत किंवा बाल कलाकार आहेत तुला वाटलं की यांच्याशी मला बोलायचंय, तर तू बोलू शकते का लगेच त्यांच्याशी? नाही। नाही, मग ते का बोलू शकत नाही? कारण की ते दुसऱ्या ठिकाणावरती रेकॉर्ड नंबर दाखवले गेलेले आहे। बरोबर, म्हणूनच त्यांना प्रक्षेपित साधने म्हणतात की आधी त्यांचं रेकॉर्डिंग करून किंवा लाईव्ह टेलिकास्ट
आपल्याला दाखवलं जात असतं, त्याला प्रक्षेपित साधने म्हणतात. तर स्थानिक साधनांमध्ये बघ, शाहीर येतात, आता शाहीर सांगितलं मी तुला, सर्कस किंवा कठपुतलीवाला, असे बोटांवर दोऱ्या, बोटांना दोऱ्या बांधून बाहुलीचा डान्स दाखवतात ना, तर ते. आणि जसं आता सिनेमावाला जो असतो, तर सिनेमावाला म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतो तो नाही, तर सिनेमावाला म्हणजे असा एक बॉक्स असतो, तुम्हाला जेव्हा पाठ दाखवेल मी हा, तेव्हा ते चित्र दाखवेलच मी पाठ शिकवताना. तर त्याच्या बॉक्समध्ये असा पुढे कॅमेरा असतो आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला ते रीड बदलवून चित्र दिसत असतात. तर यात्रेमध्ये पूर्वी फार यायचे हे, आता चौपाटीवर वगैरे पण मोठ्या शहरांमध्ये सिनेमावाले असतात, सहज गंमत म्हणून लोक पाहतात. परंतु आता ते फार दुर्मिळ झालेलं आहे, कारण की आता आपल्या पुढे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे खेळणं म्हणून, तर आपला त्याच्यातला इंटरेस्ट कमी झालेला आहे. मग असे जोकर आवडतो का तुला? मग जोकर हे जे असतात त्याला विदूषकही म्हणतात, तर हे स्थानिक मनोरंजनाच्या साधनांमध्ये येतात. आणि रेडिओ, टीव्ही, म्हणजे समजा कम्प्युटरवरचे कार्यक्रम किंवा प्रोजेक्टरवर आपण फिल्म लावू शकतो, तर हे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात हे प्रक्षेपित मनोरंजनाची साधने आहेत. तुला यांच्यातला फरक समजला? हो. हा चालेल.